नव्हते माझ्याकडे, मी आलो का नाही त्यांना माहिती बी नव्हतं. काय माहिती त्याला कळलं का? काय माहिती आहे, तसंच दिसते असं मला बी वाटतं. काय ते कळलंच नाही मला. बैठकीत बसवलं, पोहे वगैरे पण दिले. आता जे सत्ताधारी आमदार आहेत त्यांना खरं तर निमंत्रित करण्यात आलेलं होतं. तुम्ही बैठकीसाठी गेलेलं होतात, मात्र तुम्ही बैठकीतून बाहेर पडलात अशी माहिती मिळते. काय नेमकं बैठकीमध्ये झालेलं होतं? बघा, आज पालकमंत्र्यांनी पुणे शहरातील विविध विषयावर बैठक बोलवली होती आणि मी बैठकीत जाऊन बसल्यानंतर चर्चा चालू झाली आणि तसं पालकमंत्र्यांनी माझ्याकडे बघितलंच नाही. तिथे गेल्यानंतर मग मी आयुक्तांना नमस्कार केला. बाकी चालू होती चर्चा आणि त्या चर्चेमध्ये पुण्यातले विविध विषयावर, रस्ते आणि वाहतूक अशी जी चर्चा चालू होती, त्या चर्चेमध्ये चालू असताना अचानक गणेश बिडकर तिथे आले. तसं पाहिलं तर हे निमंत्रितमध्ये ते आजच्या मीटिंगमध्ये नव्हते आणि अशा वेळेला जर त्यांना भारतीय जनता पार्टीचीच मीटिंग घ्यायची होती तर मग त्यांनी खुल्याम नागरिकांमध्ये येऊन हे चर्चा करायला पाहिजे होती. आम्ही 6 जण निमंत्रित होतो, 6 जणांना त्यांनी बोलवलं होतं आणि ही चर्चा चालू असताना आम्ही ती चर्चा मी स्वतः ऐकत होतो. पण मध्येच बिडकरांनी ही चर्चा त्यांनी चालू केली आणि पालकमंत्र्याला काही समजतच नाही, सगळं त्यालाच पुण्याचं समजतं अशा पद्धतीने त्यांनी प्रश्न उत्तरं चालू केली अधिकाऱ्यांची. मग मी म्हटलं की एवढी मोठी तज्ज्ञ मंडळी आहेत, पालकमंत्र्यांपेक्षा मोठी लोक आहेत, तर आपण निघून आलेलं महत्त्वाचं आहे. आणि जर पालकमंत्र्याला खरी मीटिंग जर अशीच घ्यायची होती तर मग खुल्याम नागरिकांबरोबर चर्चा करावी होती. पुण्यात अनेक तज्ज्ञ लोक आहेत, बिडकरांपेक्षा मोठे तज्ज्ञ आहेत, त्यांचाही सल्ला घेतला असता. कोण येते बिडकर काय माहिती आता, ते नगरसेवक नाही आहेत, कुठं कुठल्या पदावर नाही आहेत, काय नाहीत. मग अशा मीटिंगला जर अशी लोकं येत असतील तर मग आम्ही आमदार म्हणून का त्या ठिकाणी बसायचं? आम्ही मग निघून आलो. आक्षेप काय होता तुमचा? नाही नाही, विषय तो बोलतो म्हणून नाही की एक 6 लोकं बोलली होती आणि 6 लोकांनी पुणे महानगरपालिकेचे अधिकारी अशी ती बैठक होती आणि आमदारांची बैठक बोलली होती, तर त्यांनी दुसरी कोणाची बैठक बोलवली नव्हती. त्यामुळं आम्ही त्या चर्चेत भाग घेण्याअगोदर जर ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते येऊन जर तिथं भाग घेत असतील आणि त्या मीटिंगचा ताबा जर घ्यायचा प्रयत्न करत असतील तर आम्ही आमदार म्हणून ते आता ते मला योग्य वाटलं नाही. आणि जर पालकमंत्र्याला मीटिंग घ्यायची होती तर त्यांनी जनतेमध्ये येऊन किंवा पुणेकरांमध्ये येऊन चर्चा करायची. मग काय पुणे आलं असतं तर ते पुणेकरांना विषय समजले असेल. ह्या विषयामध्ये बघा, पुणे शहरातील रस्ते, जायका प्रकल्प, नदी सुधार प्रकल्प आणि 24/7 पाण्याची योजना. आता ह्या चर्चेमध्ये आम्ही बोलणार होतो, आम्ही म्हणजे जर बोललो तर आम्ही साधक बाधक चर्चा केली असती, आम्हालाही समजलं असतं. पण अशा पद्धतीने जर कुणी येऊन त्या मीटिंगमध्ये बसत असेल आणि त्यांनी अधिकाऱ्यांवर जर मला काही तरी वेगळं येतं किंवा वेगळं समजतं असं वाटत असेल तर मग आम्ही निघून आलो. ते बघतच नव्हते माझ्याकडं, मी आलो का नाही. भविष्य करता येत नाही आणि अशा अशा गोष्टी ज्या एक्सक्लुसिव्ह करायच्या असतात तर मजा असते. एक्सक्लुसिव्ह मध्ये पण मी शुभेच्छा देणार की नाही त्यांना? मुरलीकर म्हणाले तुम्ही अजूनही त्यांच्यावरती नाराज आहात, ते बैठकीत निघून गेले, नेमकं काय झालं? गणेश बिडकर कुळात तुम्ही पण आला असतात मला भेटायला. माझा तो अरे ये ना बैस बैस, ते यालाही चहा द्या असं तू म्हणणार, बरोबर ना? मग तू बसल्यानंतर स्वाभाविकपणे काही ना काही म्हणणार, नाही नाही तुला चहा पुरतच बसवल्या तर उठून करायला असं म्हणतात. आणि गणेश बिडकर हे पुणे महानगरपालिकेचे सभागृह नेता होते, सभागृह नेता. हे सगळे 17 ते 22 मध्ये जे सगळे 24/7 जायका मेट्रो हे सगळे विषय त्याच्या काळात झाल्यामुळे तो आला आणि चाललेल्या विषयात काही ना काही म्हणाला, थोडा तोही गेला. दंगेकर गेल्यानंतर त्याच्या मागून तो पण गेला, त्यामुळे त्या दरम्याने जो जो कोणी आला आणि बाकी तर माधुरी मिसाळ होत्या, भीमराव तापकीर होते, सिद्धार्थ शिरोळे होता, या बैठकीला निरोप जे होते ते आमदार नव्हते. पण म्हणून म्हटलं की गणेश कशाला, जे अगदी तुम्ही आला असत तर मी हेच म्हटलं असतं, माझा स्वभाव आहे.
दंगेकरांनी प्रश्न उपस्थित करायला पाहिजे होते, दंगेकरांनी काही कॉन्ट्रीब्यूट करायला पाहिजे होते. त्यामुळे मला ते गेले रागवणे आताच कळलं. बैठकीत त्याने म्हणाले पाहिजे होते हे बिडकर कोण, पण म्हटलं की घराची चहा घेऊन झाला तुम्ही जा म्हटलं. मग त्याने म्हणायला पाहिजे की मी निषेध म्हणून चाललोय, निषेध म्हणून चाललोय. मग म्हटलं हो दंगेकरांची तुम्ही निषेध म्हणून जाताय, बसा आपल्या चर्चा करायची. अगदी एक्झॅक्टली मला असं वाटलं की त्यांना फोन आला म्हणून ते बाहेर गेले. थोड्या वेळा मी चौकशी केली, थोड्या वेळी चौकशी केली, दंगेकर कुठे गेले, तर ते म्हणाले ते गेले. त्याही मला कोणी मला सांगितलं नाही रागवून गेले. चंद्रकांत दादांनी माझ्याकडे बघितलं सुद्धा नाही एवढ्या मोठ्या बैठकीमध्ये नाराजगी व्यक्त केली.